हेलो बच्चों, कैसे हो आप सब। तो चलिए आज मैं ना आप लोगों को मराठी का जो लेसन है द्वादश पत्र, इसमें जो पीछे दिया हुआ है पेज नंबर 17 के ऊपर आमी सूचना फलक वास्तु, मतलब नोटिस बोर्ड जो होता है वो, तो इसके नीचे ना यहाँ पे क्वेश्चन आंसर्स दिए गए हैं और ये बहुत ही इंपॉर्टेंट क्वेश्चन है। एग्जाम्स में यह 100% आता है, तो इसीलिए मैं आप लोगों के साथ में सेपरेटली इसे शेयर कर रही हूँ ताकि आप लोग कोई भी गलती किए बिना सारे आंसर्स अच्छे से लिख सको। तो बहुत ही सिंपल है, आप लोगों को सबसे पहले देखना है कि सूचना फलक में क्या दिया हुआ है। तो देखिए, चलो मैं यहाँ पे थोड़ा सा बड़ा कर देती हूँ एंड लेट विल रीड द सूचना फलक फर्स्ट। चला तर आता आपण सर्वात आधी सूचना फलक वाचूया। खूपच महत्त्वाचा आहे, कोणताही पॉइंट सोडायचा नाही। सूचना फलक दिनांक 23/9/17, समर्थ नगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। समर्थ नगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा। पाणी पुरवठा विभाग समर्थ नगर, ठीक आहे। तर म्हणजे कोणी लिहिलेलं आहे ही सूचना, तिथे लिहिले समजलं। मी आधी पूर्ण एकदम अगदी रीतसर वाचून घेतलं, याच्यानंतर काय करायचं तुम्हाला पाहायचे आहे त्याच्या खालचे प्रश्न। वरील सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न एक आहे, ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे। तर तारीख कुठे आहे, इथे। काय तारीख आहे, दिनांक 23/9/17। तर तुम्ही लिहायचं, ही सूचना 23/9/17 या तारखेला देण्यात आली आहे, ठीक आहे। 23 आहे का 26 आहे, 23 आहे, इथे 26 लिहून ठेवले। पहा, अशा चुका तुम्ही मुलं करता। हे माझं पुस्तक नाही आहे, हे जुनं पुस्तक मी घेतलेलं आहे आणि त्यात हे आन्सर्स आहेत, म्हणून मी हे आन्सर तुम्हाला दाखवत नाही आहेत। नंतर मी तुम्हाला पुन्हा आन्सर्स लिहूनसुद्धा दाखवेन। पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे, उद्या। म्हणजे पाणी पुरवठा उद्या बंद करण्यात येणार आहे। तर आता उद्याच्या बदले तुम्ही लिहू शकता दुसरा, म्हणजे 23 तारखेच्या नंतर कोणती तारीख येणार, 24 तारीख। तर पाणी पुरवठा उद्या म्हणजेच 24 तारखेला बंद ठेवण्यात येणार आहे किंवा बंद करण्यात येणार आहे। बघा किती सिंपल, म्हणजे आपण व्यवस्थित लिहायला शिकायचं। त्यानंतर दिला आहे तिसरा प्रश्न, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे, काय कारण आहे त्याचं। तर पाईपलाईनच्या समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, ठीक आहे। यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, का हा आपला प्रश्न असतो, त्याला काढून टाकायचं, ते लिहायचं नाही। पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे। आता नागरिकांना काय सांगितलं, पाणी कसं वापरायचं आहे। तर पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना सूचना देण्यात आलेली आहे की पाणी अधिक पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा, ठीक आहे। म्हणजे उपलब्ध पाण्याचा, तर इथून तुम्ही लिहायचं, उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी सूचना देण्यात आली आहे, असं सुद्धा लिहू शकता। हे तुमच्यावर आहे की तुम्ही सुरुवात कुठून करायची, एंड कुठे करायचं आहे, पण आन्सर कसं पाहिजे, अगदी परफेक्ट बरोबर आन्सर तुमचं असायला पाहिजे। जे उत्तर आहे ते नीट आणि व्यवस्थित पाहिजे, ठीक आहे। तर किती सोपं होतं, अगदी आपण एक 5 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण केलं आणि याला तुम्हाला माहिती आहे का, कम्प्लिटली 4 मार्क्स मिळतात। आणि एखादा प्रश्न ॲड केला तर तुम्हाला 5 मार्क होतील, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। तर म्हणूनच तुम्हाला मी मुद्दाम हे वेगळं एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की तुम्हाला कळू दे। काही वेळेला सूचना फलक मुलं पाहतच नाहीत आणि हा प्रश्न सोडतात आणि याची उत्तरं लिहत नाहीत, त्यामुळे असं न करता तुम्ही प्रत्येक उत्तर व्यवस्थित लिहा,
एक एक ग्रामरचा पार्ट सुद्धा मी तुम्हाला असा सेपरेटली शिकवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कधीही कोणता विषय हवा असेल तर तुम्ही तो टाईप करून लगेचच राजश्री चव्हाण क्लासेसमध्ये तो मिळवू शकता. ठीक आहे मुलांनो, चला तर झालेला आहे हा व्हिडिओ कम्प्लीट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब नक्की करा, तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओचे फायदे होतील. भेटूया पुन्हा एकदा, तोपर्यंत बाय बाय.